सुरुवातीपासूनच बहुचर्चित असलेल्या आयटमगिरी या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. हा चित्रपट 9 जूनला संपूर्ण महाराष्ट्रात प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट 9 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. मी प्रदीप टोनगे, आयटमगिरी या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे आणि लवकरच हा चित्रपट अख्ख्या महाराष्ट्रभर प्रदर्शित होतोय. तर तुम्हा सर्वांची साथ मला मिळावी, मला आणि आमच्या टीमला मिळावी. 9 जूनला नक्की आपल्या फॅमिलीसोबत अख्ख्या चित्र थिएटरमध्ये जाऊन बघा, कारण थिएटरमध्ये से नो टू पायरसी, कारण खूप मेहनत घेऊन पिक्चर बनवले जातात. प्रेक्षकांनी देखील त्याला थिएटरमध्ये जाऊनच त्याला साथ दिली पाहिजे असं माझं नक्की मत आहे. तर आम्हाला देखील अशीच साथ राहू द्या आणि तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद आमच्यासोबत राहू द्या. नमस्कार, मी पी शंकराम, आयटमगिरी फिल्मचा म्युझिक डिरेक्टर. ॲक्च्युली प्रदीप सरांनी, डायरेक्टरने, मला फर्स्ट टाईम या फिल्मसाठी म्युझिक करण्यासाठी बोलवलं, मीटिंग केली. त्यावेळेस मला सांगितलं की आयटमगिरी हा फिल्मचं नाव आहे. आयटमगिरी हा फिल्मचं नाव आहे बोलल्याबरोबर माझ्या डोक्यात क्लिक झालं की एकदम हे उन्हाळ असेल काहीतरी, एकदम उन्हाळ, म्हणजे आजकालचे जे युवा पिढी आहे त्याच्यावर बेस असेल ह्या चित्रपट. ॲक्च्युली ज्याने जे सिच्युएशन सांगितली मला गाण्याची, ते 4 सिच्युएशन वेगवेगळ्या आणि 4 सिच्युएशन वेगवेगळे 4 अँगलमध्ये. त्याच्यामध्ये आता या ट्रेंडला कव्वाली आपण रिसेंटली ऐकली नाही नसेलच, या आयटमगिरी फिल्ममध्ये कव्वाली केलेली आहे. कव्वाली ही म्हणजे 4 गाणी आहे. आर्य आंबेकरने एक गाणं गायलं आहे आणि मी स्वतः 2 गाणी गायले आहेत. प्रेम कोतवालने एक गाणं गायले. 9 जूनच्या अगोदर तर नक्कीच म्हणजे चॅनलला वगैरे लागतील, झी म्युझिकला लागेल. आणि मी पब्लिक आवाहन करतो की नक्कीच 9 जूनला हा चित्रपट आपल्या जवळच्या प्रेक्षकांना बघावा. स्टोरी बघितली तर स्टोरीमध्ये मला काहीतरी चांगले पॉईंट वाटले, त्यामुळे मी स्टोरीमध्ये इन झालो आणि निर्माता व्हायचा विचार केला. मग त्यानंतर माझी अशी एक इच्छा होती की आपण एक रोल तरी करूयात, नाही का? पण वाटलं नव्हतं की कधी मी रोल करेल, पण एक रोल केला मी. आता ज्यांनी आमचे जे कोण जवळचे सहकारी मित्र आहेत वगैरे सगळ्यांना आम्ही दाखवला, म्हणजे मूवी दाखवला, तर त्यांच्याकडनं आम्हाला चांगले कमेंट येतात. तर ते कुठंतरी बरं वाटतं की आपण निर्मिती केली आहे, परत एक विलन म्हणून रोल केला आहे, तर त्याचं काहीतरी निष्पन्न झालं. आत्ता तर 200 थिएटर झालेले आहेत आपले ऑलरेडी, तर पब्लिकच्या रिस्पॉन्सवर बघू आपण पुढे वाढू शकतो. आणि आपले जेवढे सिंगल स्क्रीन मल्टिप्लेक्स आहेत, चापळकरांची चेन, आयनॉक्स, PVR, ते सर्व सगळे घेतलेले आहेत. मी नक्कीच सांगतो की यातून एक चांगला सामाजिक संदेश पण आम्ही द्यायचा प्रयत्न केला आहे. आयटमगिरी हे नाव आहे, आयटमगिरी हे नाव आम्ही कॅची तरुणाई बेस वर्ग मुलं मुली यांच्यासाठी केलं होतं. असं नाही आहे की त्यांनीच पिक्चर बघावा, हा मूवी ज्येष्ठ नागरिक पण बघू शकतात. फॅमिली पिक्चर आहे, आम्ही आमच्या घरच्यांसोबत पण मूवी बघू शकतो, तो म्हणजे पब्लिक पण बघू शकतंच. तर यातून चांगला सामाजिक संदेश मुलामुलींसाठी काय दिला की किरकोळ कारणांवरनं जी मुलं सुसाईड अटेम्प्ट किंवा नाही का हात कापणे वगैरे, पण दुसऱ्या व्यक्तीला पण त्रास देतात. की समजा एखादी मुलगी एका मुलीला जर नाही म्हणली, त्या मुलाचं प्रेम खरं असेल किंवा मुलीचं नसेल काय, तर दुसऱ्या व्यक्तीला जो त्रास होतो, ॲसिड पे खाल्ले होतात काय होतात, मग त्यातून काहीतरी शिकावं, एकाचं तरी जीव यातून वाचला तर आम्ही आयटमगिरी जी आमची काय म्हणतात त्याला संकल्पना आणि एक मिशन आयटमगिरी ते आमचं कम्प्लीट होईल मला असं वाटतं. माझं तर आव्हान ते नक्की राहणारच की सर्वांनी आवर्जून 9 जूनला हा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये रिलीज होईल, तर तुम्ही नक्कीच जाऊन आपल्या फॅमिलीसोबत जाऊन मित्रांमैत्रिणींसोबत जाऊन बघावा. चेहरे त्याला बॅकग्राऊंड नाही आहे, मराठीचंसुद्धा बॅकग्राऊंड नाही आहे, अशी लोकं पुढे येत आहे सर्वसामान्य कुटुंबामधले. त्याला प्रोड्युसर पण मला वाटतं केलेलं आहे नवीन लोकांनी सगळ्या आयटमगिरी हा नाव काढून, पण त्याच्यामधनं त्यांनी एक सांगितलं की ह्याच्यातनं चांगले संदेश सामाजिक संदेश आतनं जात आहेत. तर माझं म्हणणं आहे की मनोरंजनामधनं नावाच्या ह्या माध्यम जर आपण सोडलं तर चांगला विषय जातो आहे, चांगले संदेश जात असेल तर ह्या नवीन लोकांना संधी मिळावी. बरोबर आहे ना, हा पिक्चर आता मराठीला तर चांगले दिवस सध्या आहेच आहेत, तर नावा रूपाला याव्यात. आणि हा पिक्चर 9 जूनला मला वाटतं पुण्यामध्ये ते 200 थिएटरला आहे, तर मला वाटतं चांगलं कलेक्शन करेल आणि महाराष्ट्रातल्या मराठी तरुणांना आणि सगळ्यांनाच हा पिक्चर भावेल आणि नावा रूपाला येईल आणि नवीन जे कलाकार आहेत त्यांना मोठी संधी मिळते, ते सुद्धा नावा रूपाला येतील अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो.
नमस्ते, मी राजेश्वरी खरास अँड आज इथे आमच्या मूवीचं प्रमोशन आहे. सो माझी आयटमगिरीची पूर्ण टीम इथे उपस्थित आहे अँड मी माझं अगोदरचा मूवी फॅन आहे, याच्यापासून बरंच काही शिकत आले अँड त्याच्यानंतरून आता हा आयटमगिरी माझा सेकंड मूवी 9 जूनला रिलीज होतो. सो टीमच्या वतीने मी तुम्हाला सर्वांना सांगेल की थिएटरमध्ये जाऊन नक्की हा मूवी बघा 9 जूनला. आणि आयटमगिरी हा मूवी करताना इट वॉज अ रिअली व्हेरी नाईस एक्सपिरियन्स की सगळ्यांसोबत फ्रेंडशिप चांगली झाली, सरांनी आम्हाला खूप छान गाईड केलं अँड लव्ह स्टोरी, आता हा आयटमगिरी आपण म्हणतो लव्ह स्टोरी असणार, हे असणार, ते असणार, बेसिकली लव्ह स्टोरीमध्ये जवळ येतात, भेटतात, परत लांब जातात, काही कारणांमुळे सेपरेट होतात आणि परत मग एकत्र येतात. बट ही लव्ह स्टोरी एक युनिक लव्ह स्टोरी आहे जे तरुण वयात जे हेनरीपेक्षा वेगळी भूमिका तुझी या चित्रपटातून प्रेक्षकांना बघायला मिळते. भूमिका आहे हा मूवी आयटमगिरी, हा मूवी 9 जूनला रिलीज होणार आहे, तर नक्कीच हा मूवी तुम्ही बघा आणि चित्रपटगृहामध्ये जाऊन अख्ख्या फॅमिलीसोबत फ्रेंडसोबत जाऊन बघा. माझं नाव धनश्री मेश्राम, माझा पहिलाच हा चित्रपट आहे कारण मी आधी थिएटर करत होते आणि त्यामुळे ॲक्टिंगचा तितकासा प्रश्न नाही आला. पण याच्यामध्ये थोडंसं रुरल आहे, म्हणजे गावाकडचं आहे आणि आपल्याला पुणेरी लोकांना गावाकडचं बोलताना थोडंसं अवघड जातं, तर त्यासाठी थोडेसे प्रयत्न करावे लागले. बाकी एक सामान्य मुलगी गावाकडची जशी आहे तशीच कस्तुरी कॅरेक्टर आहे माझं, तर तशीच ती कस्तुरी आहे आणि ती कस्तुरी खूप अशी बालिश आहे. पण त्यामध्ये ती जेव्हा त्या किशोरवयात जाते तेव्हा तिला प्रेम होतं आणि त्यानंतर ती ज्या काही चुका करते किंवा तिच्याकडनं काही चुका होतात तर त्या तुम्हाला मूवीमध्ये बघायला मिळतील. अजून अजिबात रिस्ट्रिक्शन नाही आहेत, मला खूप सपोर्ट करतात माझ्या घरचे, म्हणून मी हा चित्रपट करू शकले. आणि घरच्यांना सुद्धा आक्षेप नव्हता आयटमगिरी या नावावर, म्हणजे ऍक्च्युली मी घरी विचार करत होते की आयटमगिरी मम्मी करू का गं, मग मम्मी म्हटली अगं एवढी चांगली स्टोरी आहे तर नक्की कर, त्यामुळे मला घरच्यांचा सपोर्ट मिळाला, त्यामुळेच मी आज इथपर्यंत आहे. आमचा पिक्चर हा 9 जूनला रिलीज होणार आहे सगळ्या थिएटरमध्ये, तर सगळ्यांनी तो थिएटरमध्ये जाऊनच पाहावा अशीच माझी इच्छा आहे आणि सगळ्यांना खूप मज्जा येईल, खूप छान मूवी आहे, नक्की बघा. हाय, माझं नाव मानिनी दुर्गे, मी आयटमगिरी या चित्रपटात सहाय्यक अभिनेत्रीचं काम केलं आहे आणि चित्रपटात काम करण्याचा अनुभव हा खूप 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 सुंदर होता. मला नवीन फ्रेंड सर्कल इथे माझं तयार झालं आणि सर्वप्रथम नॅशनल अवॉर्ड विनर हंसराज जगताप, ज्याला धक चित्रपटासाठी नॅशनल अवॉर्ड होतं, तर हंसराज आणि राजेश्वरी जिचा फँड्री सिनेमा इतका सुपरहिट झाला होता, या दोघांसोबत ॲज अ सहाय्यक अभिनेत्री म्हणून काम करायचं, म्हणजे सर्वप्रथम जेव्हा मला दिग्दर्शकांनी सांगितलं की माणिनी ईशा नावाचं एक कॅरेक्टर आहे जे खूप वेगळं कॅरेक्टर आहे चित्रपटात तर ते तू कर, तर मला मी म्हटलं हां करेल. पण जेव्हा हंसराज आणि राजेश्वरी म्हटल्यावर थोडंसं मला धडधड झालं की मी करू शकेन का यांच्यासोबत, त्यांना ऑलरेडी अवॉर्ड्स मिळालेत. पण मग दिग्दर्शकांनी आणि संपूर्ण टीमनी, प्रोड्युसर्सनी, राजेश्वरी, हंसराज या माझ्या कोस्टारनी इतकं मला सांभाळून घेतलं आणि गाईडसुद्धा केलं. सो खूप सुंदर अनुभव होता आणि सक्सेसफुलरित्या हे शूटिंग पार पडलं आहे. सो वी आर वेटिंग फॉर 9th of June. अमोल उदामले, हर्षल कोठावदे, 24 तास, पुणे.